नमस्कार, हे समोर जे मयूरासन करताना दिसतायत ते आहेत आमचे मित्र सुधाकर लोंढे नारायणगाव। आपण थोड्याच वेळात त्यांच्या बागेमध्ये फेरफटका मारायला जाणार आहोत आणि त्यांची बाग पाहणार आहोत। समोर जे आपणास दिसतंय ते पक्ष्यांचं घरटं आहे आणि ह्या पक्ष्यांच्यासाठी त्यांनी खास चारा त्यांना मिळावा म्हणून कणीस टांगलेला आहे आणि एक चाऱ्याची व्यवस्था पण या ठिकाणी केलेली आहे। त्यांच्या बागेमध्ये आपण पाहतोय की वडाच्या झाडाचं हे अत्यंत सुंदर ताजंतवानं बोनसाय त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्या शेजारी हे दुसरं एक वडाचं झाड आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तितक्या सुंदरतेनं त्या वडाचंही बोनसाय केलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की थायलंडवरून त्यांनी खास जो प्लॅन्ट आणला होता त्याचं एक सुंदर ऑल हँगिंग या ठिकाणी केलेलं आहे। आणि हे ऑल हँगिंग पाहताना त्याच्या शेजारीसुद्धा आपण जे पाहतोय हे सुद्धा तशाच प्रकारचं एक छान ऑल हँगिंग त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि यानंतर आपण पाहणार आहोत ते विशेष म्हणजे चिनी गुलाबाची कुंडी, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी तीसुद्धा जोपासलेली आहे। आणि यानंतर शेजारी आपण पाहतोय की हे उंबराचं अतिशय वैविध्यपूर्ण असे ऑल हँगिंग त्यांनी केलेलं आहे उंबर झाडाचं। या ठिकाणी शेतातला केना त्यांनी सुंदर पद्धतीनं कुंडीमध्ये लावून एक बागेला वेगळं सौंदर्य आणलेलं आहे। हे छोटंसं जे लाल फुलांचं हँगिंग आहे हेही आपणास या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। अतिशय कौशल्यानं त्यांनी ही बाग अशी सजवलेली छानपैकी आहे आणि या गार्डनमध्ये फिरताना आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो। ह्या भिंतीवरती आपण पाहतोय की ज्या बाटल्या असतात पाण्याच्या त्या कापून त्यांनी त्याचं सुंदर असं उभं हँगिंग त्यांनी एक व्हर्टिकल गार्डन त्याला म्हणता येईल अशा पद्धतीनं त्यांनी हा एक हिरवा गारवा असं म्हणता येईल त्यांच्या गॅलरीमध्ये हा फुलवलेला आहे। असे ही बाग सुधाकर लोंढे यांची आपणास पाहण्यासाठी खुली आहे। याचं आवाजाचं संयोजन हे कैलास लोंढे कानोर पठार यांनी केलेलं आहे। धन्यवाद।